सर्वांना नमस्कार। आज सेवा साधना गुरुकुलातील विद्यार्थ्यांना गणपती पूजन व महालक्ष्मी पूजन या दोन सणांसाठी एक 10 दिवसांच्या सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गुरुकुलातील विद्यार्थी सुट्ट्यांमध्ये घरी जाण्यासाठी किती खुश झालेले आहेत आणि आज कसा सीन गुरुकुलमध्ये आहे हे बघणार आहोत। या ठिकाणी नाश्त्याची वेळ झालेली आहे, विद्यार्थी नाश्ता घेऊन बाहेर वनभोजन करत आहेत, या ठिकाणी आपण बघू शकतो। पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट आणि आज 31 ऑगस्ट, म्हणजे जवळपास 2.5 महिने झाले विद्यार्थी गुरुकुलमध्ये आहेत। विद्यार्थ्यांनी घरी जावं, आईवडिलांची भेट घ्यावी, आजी आजोबांची भेट घ्यावी, आपल्या शेतामध्ये जावं आणि आपलं घर बघून यावं, यासाठी आपण विद्यार्थ्यांना एक 10 दिवसांच्या सुट्ट्या गणपतीच्या निमित्तानं दिलेल्या आहेत। या ठिकाणी सर्व विद्यार्थी नाश्ता करत आहेत आणि आपापल्या पालकांची वाट बघत आहेत, कारण की आता सर्वांना लवकर घरी जायचं आहे, गणपती खरेदी करायचा आहे, गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे आणि आपल्या आईवडिलांना भेटायचं आहे, त्याचबरोबर सर्वांना गणपतीचं पूजन करायचं आहे। म्हणून या ठिकाणी सर्वजण आपापल्या पालकांची वाट बघत आहेत। या ठिकाणी गुरुकुलाच्या कार्यालयामध्ये सर्व पालक आपापल्या मुलांचा अभ्यास चेक करत आहेत। गुरुकुलमध्ये आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या ज्या युनिट टेस्ट झाल्या त्या युनिट टेस्टमध्ये माझ्या मुलाला किती मार्क्स पडले हे पालक चेक करत आहेत। म्हणजे पालक या ठिकाणी गुरुकुलाच्या कार्यालयामध्ये आपापल्या मुलांची प्रगती फाईल बघत आहेत, अभ्यास बघत आहेत। या ठिकाणी आपण बघत आहोत की विद्यार्थी आता घरी जाण्याच्या तयारीत आहेत। ज्या विद्यार्थ्यांचे पालक अगोदर आलेले आहेत ते विद्यार्थी अगोदर जात आहेत, बाकीचे विद्यार्थी आपल्या मित्रांना टाटा करत आहेत आणि आपल्या पालकांची वाट बघत आहेत। सेवा साधना गुरुकुलाच्या सर्व विद्यार्थी पालकांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेवा साधना गुरुकुलातील विद्यार्थ्यांना सेवा साधना गुरुकुलाकडून महालक्ष्मी पूजन आणि गणपती पूजन या दोन सणांसाठी सुट्ट्या का दिल्या जातात आणि त्या सुट्ट्यांचा कालावधी किती असतो आणि या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हे समजावून घेणार आहोत। सुरुवातीला आपण हे समजावून घेऊयात की या सुट्ट्या विद्यार्थ्यांना का दिल्या जातात। याचं कारण असं आहे की गुरुकुलमध्ये विद्यार्थी हा 15 जूनच्या आसपास येतो, 15 जून ते 15 जुलै 15 जुलै ते 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, म्हणजे जवळपास 2.5 महिने होऊन गेले आहेत विद्यार्थी गुरुकुलमध्येच आहेत। अनेक विद्यार्थ्यांना अशी अपेक्षा असते की आपण घरी जावं, आपल्या आईवडिलांना भेटावं, आजी आजोबांना भेटावं, आपल्या भावाबहिणीला भेटावं, त्याचबरोबर आपण आपल्या मित्रांना भेटावं, आपल्या शेतामध्ये जावं, शेतातील पिके बघावीत, अशी इच्छा बऱ्याचशा मुलांना असते। म्हणून या सणाच्या निमित्ताने आपण गुरुकुलातील विद्यार्थ्यांना सुट्ट्या देतो। दुसरा मुद्दा आपण हा समजावून घेऊयात की या सुट्ट्यांचा कालावधी किती आहे। तर या सुट्ट्यांचा कालावधी हा फक्त 10 दिवसांचा आहे। या 10 दिवसांसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तके अभ्यास न देता काही उपक्रम दिले आहेत। जसं आपल्या घरातील सर्व सदस्यांना दिवसभरामध्ये किती लिटर्स पाणी लागतं विद्यार्थ्यांना याची नोंद घ्यायची आहे आणि बघायचं आहे की ॲक्च्युअल किती लिटर पाणी लागतं, हे पाणी आपण कसं वाचवू शकतो, मग आपल्या गल्लीला किती पाणी लागत असेल हे पाणी आपण कसं वाचवू शकतो, तर हा उपक्रम आपण विद्यार्थ्यांना दिला आहे। अशा अनेक उपक्रम आपण विद्यार्थ्यांना दिले आहेत, म्हणजे 10 दिवस विद्यार्थी बिझी राहणार आहेत असे उपक्रम आपण त्यांना दिले आहेत। आणि तिसरा मुद्दा असा आहे की गुरुकुलामध्ये जे संस्कार विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, जसं निर्व्यसनी राहणे, खरे बोलणे, हे संस्कार पालकांनी किमान 10 दिवस तरी विद्यार्थ्यांचे आपल्या टिकून ठेवावेत। असं म्हणतात की जे पालक आपल्या मुलाच्या समोर तंबाखू खातात, बिडी ओढतात, सिगारेट ओढतात, दारू पितात, त्या पालकांना आपल्या मुलांना तू निर्व्यसनी राहा असं म्हणण्याचा अधिकार नाही। जे पालक आपल्या मुलाच्या समोर खोटं बोलतात त्या पालकांना आपल्या मुलाला तू खरं बोल असं म्हणण्याचा अधिकार नाही, कारण की पालकांकडं बघून बघून विद्यार्थी शिकत असतात। गुरुकुलमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना असं वातावरण आपण या ठिकाणी तयार केलं आहे की विद्यार्थी हे संस्कारमध्येच राहतात, परंतु घरी गेल्यानंतर पालकांनी याची काळजी घ्यावी। म्हणजे बरोबर 10 दिवसानंतर पालकांनी आपल्या मुलांना गुरुकुलात आणायचं आहे,
उपक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करायची आहे आणि आपल्या मुलांच्या समोर निर्व्यसनी राहायचं आहे, मुलांसमोर खरं बोलायचं आहे. या तीन गोष्टींची काळजी सर्व पालकांनी घ्यायची आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.